हॉटेल चालकाच्या चिरंजीवानं एमपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे अकलूज येथील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या राजकुमार चव्हाण यांचा मुलगा रणजीत चव्हाण याने जिद्द आणि संयमाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन हजार सोळाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न सत्यात आहे रणजित चव्हाण हा अकलूज येथे शिवशंकर बाजार परिसरामध्ये हॉटेल माऊलीचे चालक राजकुमार चव्हाण यांचा मुलगा रणजित अतिशय सामान्य आर्थिक परिस्थितीमध्ये असूनही डोळ्यात उत्तुंग ध्येय ठेवून सलग पाच वर्षे अथक परिश्रम करून पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला गेल्या पाच वर्षापासून रणजित याला दोन ते तीन मार्काने यश हुलकावणी देत होतं पण परिस्थितीची जाणीव ठेवत ध्येयानं झपाटलेल्या या सर्वसामान्य कुटुंबातील युवकानं दोन हजार सोळा साली दिलेल्या परीक्षेमध्ये यशाला गवसणी घातली रणजित चव्हाण याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज तर बी सी ए शिवरत्न शिक्षण संस्था अखलूज येथे तर पुणे येथे ये एमबीएचे शिक्षण पूर्ण झाले अभ्यासातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर रणजित हा वडिलांना हॉटेल व्यवसायामध्ये मदत करत होता त्याच्या या यशानं शंकरनगर आणि अकलूज परिसरामधून चव्हाण कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रणजित चव्हाण याच्या यशाबद्दल त्यांना विचारलं असता यशाचे सर्वश्रेय आई आशा वडील राजकुमार चुलते राम चव्हाण एकनाथ चव्हाण हनुमंत चव्हाण आणि बहीण स्नेहल दाजी अमोल देवटे यांचं सहकार्य आणि आशीर्वादानं या परीक्षेमध्ये यश मिळवण्याचं बळ मिळालं असं त्यांनी सांगितलं सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे तरुण प्रयत्न करतात त्यांनी अपयश पचवून संयमानं शेवटपर्यंत प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रामाणिक प्रयत्न हेच यशाचं गमक आहे असंही ते म्हणाले